पनवेल महापालिकेच्या नगरसेवकांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं सुरू आहेत त्याअंतर्गत विविध विकास कामं करण्यासंदर्भात नगरसेवक नितीन पाटील नेहमीच पुढे राहिले आहेत त्यांच्या नगरसेवक निधीमधून बस थांबा पथदिवे तसेच मिनी हायमास्ट उभारण्यात आलाय या विकास कामांचं पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण करण्यात आलं पनवेल महापालिकेचे नगरसेवक नितीन पाटील यांच्या नगरसेवक निधीमधून पायोनियर विभागात बस थांबा मिनी हायमस्ट तालुका पोलीस स्टेशनजवळ मिनीहायमास्ट व उपजिल्हा रुग्णालय ते ज्येष्ठ नागरिक हॉल येथे पथदिवे अशी विविध विकास कामं करण्यात आली आहेत या कामाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं नगरसेवक अनिल भगत माजी नगरसेविका सुहासिनी शिवणेकर नीता माळी माजी नगरसेवक प्रदीप सावंत डी आर भोईर भाजप उत्तरायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेटकर शहर महिला मोर्चा सरचिटणीस लीनाताई पाटील भाजप उत्तरायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य उमेश इनामदार भाजप प्रभाग क्रमांक अठरा वार्ड अध्यक्ष चंद्रकांत पाटील भाजप पनवेल शहर सोशल मीडिया संयोजक प्रसाद हनुमंते प्रभाग क्रमांक अठरा बूथ कमिटी अध्यक्ष सचिन पाटील जयश्री तांबोळी अदिती मराठे उपेंद्र मराठे महेश सरदेसाई सागर मंगवणी सनी बैट मयूर चिटणीस मनोज पाटील रुपेश नागवेकर संदेश भोईर राजा चव्हाण राजेंद्र पाटील अभिजित दातार प्रवीण काणे यांच्यासह प्रभागातील नागरिक तसेच भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते